डोंगर लाइट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669616916। लोकशाही मजबूत करण्यासाठी 100% मतदान करा, तहसीलदार कल्पना ढवळे यांचं प्रतिपादन। 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे पहिले प्रशिक्षण पूर्ण। प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण सत्रामध्ये जे प्रशिक्षण दिलं जात आहे, अगदी मनापासून व शांतपणे आत्मसात करावं, जेणेकरून प्रत्यक्ष मतदानादिवशी कोणत्याही अडचणीशिवाय मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडता येईल। लोकशाही मजबूत करण्यासाठी 100% मतदान करण्याचं आवाहन 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केलं। त्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये आयोजित 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या 278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आयोजित पहिल्या प्रशिक्षण प्रसंगी बोलत होत्या। तहसीलदार ढवळे पुढे म्हणाल्या की सर्व मतदान केंद्रावरती नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर प्रशासन प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन व सहकार्य करत राहील। प्रशिक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी मनामध्ये किंतु परंतु न ठेवता आपल्या शंकांचं निरसन अधिकाऱ्यांकडून करून घ्यावं व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी। संजय घोडावत विद्यापीठामध्ये 2 सत्रामध्ये प्रशिक्षण संपन्न झालं। सकाळच्या सत्रामध्ये 492 मतदान अधिकारी प्रशिक्षणार्थीपैकी केंद्राध्यक्ष 106 व क्रमांक 1 मतदान अधिकारी 119 व क्रमांक 2 मतदान अधिकारी क्रमांक 3 मतदान अधिकारी 267 उपस्थित होते। दुसऱ्या सत्रामध्ये 492 वरीलप्रमाणेच मतदान अधिकारी उपस्थित होते। दोन्ही सत्रातील प्रशिक्षण उत्साहात संपन्न झालं। याप्रसंगी संजय घोडावत विद्यापीठामध्ये प्रशिक्षण केंद्रास निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं। त्यांचा सत्कार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रशिक्षण केंद्रास अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार दिगंबर सानप आदींचं मार्गदर्शन लाभलं। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।